नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी सर्व समावेशक धोरणांच्या अंमलबजावणीनंच देशाचा विकास होऊ शकेल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे बिहारमधल्या आराह इथं आज विविध रस्ते आणि पायाभूत प्रकल्पात कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक निधीची घोषणाही पंतप्रधानांनी केली या निधीच्या विनियोगानं बिहारचा कायापालट होऊन इथल्या विकास कामाला वेग येईल असं ते म्हणाले बिहारच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं बिहारमधल्या कौशल्य विकास केंद्राच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटनही मोदी यांनी केलं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी देखील कार्यक्रमाला उपस्थित होते केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या मुंबई दौऱ्यात आज भारतीय स्टेट बँकेच्या एसबीआय वडील या मोबाईल ॲपचं उद्घाटन झालं केंद्रीय वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा आणि वित्त विभागाचे सचिव हसमुख अधिया यावेळी उपस्थित होते ग्राहकांच्या आर्थिक आणि इतर दैनंदिन गरजांसाठी हे ॲप उपयुक्त ठरेल असा विश्वास बँकेच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांनी व्यक्त केला कॉर्पोरेट जगताची सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीनं केलेल्या एसबीआय प्रतिष्ठानच्या संकेतस्थळाचंही जेटली यांच्या हस्ते उद्घाटन झालं अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा प्रकरणातील आरोपी आमदार रमेश कदम यांना आज राष्ट्रवादी काँग्रेसनं निलंबित केलं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज रत्नागिरीत हा निर्णय जाहीर केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याची चौकशी करण्याचा हक्क सरकारला आहे आणि त्यासाठी सामोरं जाण्यास आम्ही तयार आहोत असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे राज्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये कुरघोड्यांचं राजकारण वाढलेलं आहे पण आता मात्र पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं तटकरे यांनी सांगितलं ते रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही तर या महिन्याअेरीस राष्ट्रवादी रस्त्यावर उतरेल असंही त्यांनी सांगितलं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी आणि देशाच्या प्रथम महिला नागरिक सुब्रा मुखर्जी यांचं आज सकाळी पावणे अकराच्या सुमाराला नवी दिल्ली इथं निधन झालं त्या चौऱ्याहत्तर वर्षांच्या होत्या गेले काही दिवस का त्या आजारी होत्या मुखर्जी या रवींद्र संगीताच्या गायिका होत्या त्या अनुषंगानं त्यांनी युरोप आशिया आफ्रिका या देशांचे दौरेही केलेले होते रवींद्रनाथ टागोरांच्या गीतसंपदेला सर्वदूर पोहोचवण्यासाठी त्यांनी गीतांजली ट्रूपची स्थापना केली होती सुब्रा मुखर्जी या स्वतः उत्तम चित्रकार होत्या त्यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासह सर्वच राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे सामाजिक कौटुंबिक रहस्य प्रधान थरारक आणि विनोदी अशा सर्व प्रकारचे नाटकं लिहिणारे नाटककार एकांकिकाकार आणि लेखक प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांचं आज सकाळी कर्करोगांनी निधन झालं मयेकरांचे नाटकं राज्य नाट्य स्पर्धांमध्ये गाजली तसंच रमले मी दीपस्तंभ आसू आणि हसू गोड गुलाबी रात्राणी आणि पाणगो इलो रे बा इलो अशा अनेक नाटकांचे महोत्सवी प्रयोग झाले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेन राम गणेश गडकरी पुरस्कार देऊन मयकरांचा गौरव केला होता अखिल महाराष्ट्र चेस असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संघटनेच्या वतीनं मुंबईत आज अन्नांसाठी पंधराव्या झटपट बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सामाजिक कार्यकर्त्या शालिनी सावंत यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकवणाऱ्या खेळाडूला प्रमाणपत्र आणि सातशे रुपये तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकवणाऱ्या खेळाडूला अनुक्रमे पाचशे आणि तीनशे आहेत विशेष म्हणजे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरव करण्यात येणार आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार